लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. दार शिंगणे नावाचा नाट्य दिग्दर्शक जेव्हा त्याने असं ठरवलं की आपण चित्रपट करायला पाहिजे आणि चित्रपट करतानाही तो वेगळ्या विषयाचा असला पाहिजे, कारण मुंबई के कव्वे सारखं नाटक करणारा केदार शिंदे जेव्हा चित्रपट करणार, शाहीर साबळेंचा नातू जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करणार, तेव्हाचा तो चित्रपट वेगळा असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी एक विषय असा निवडला की ज्या विषयामध्ये या बाजूला बसलेला जो सगळा वर्ग आहे त्यांच्या मनात काय चाललेलं आहे ते या बाजूच्या लोकांना कळलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे महिलांच्या मनात काय चाललेलं आहे ते पुरुषांना कळलं पाहिजे. खरे साहेब, महिलांच्या मनात काय आहे ते पुरुषांना कळलं पाहिजे असं मी म्हणालो आत्ता. म्हणजे ते फार महत्त्वाचं आहे, कारण काय काय चाललेलं आहे ते कळतच नाही. पण नंदू भाऊला तर या गोष्टी सगळ्यात जास्त लवकर कळालेल्या आहेत, त्याच्यामुळे नंदू भाऊ जे आहे ते पाणी व्यवस्थित पोचलं पाहिजे ते कळूनच घेतो, म्हणून तर ही अंगावर सूज आहे. तुम्हाला काय वाटलं हे सुख आहे? अजिबात नाही आहे, असं नाही आहे. हे तुला आता सुचलं. सो त्यांनी अगबाई अरेच्छा नावाचा एक चित्रपट तयार केला आणि अगबाई अरेच्छा या चित्रपटामध्ये त्यांनी गुरु ठाकूरला असं सांगितलं की मला गाणं असं असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये मनाचा उल्लेख असला पाहिजे. म्हणजे अनेकांनी मनावर लिहिलं की मन वढाय वढाय असं लिहिलं, त्याच्यानंतर मन कुठे जाऊ शकतं ते लिहिलं, मन इथपासनं तिथपर्यंत जाऊ शकतं असंही लिहिण्यात आलं. मात्र जेव्हा गुरु ठाकूरांनी गाणं लिहिलं तेव्हा ते गाणं कम्प्लीट वेगळं झालं आणि त्याला तेव्हा अजय अतुलांनी स्वरसाज चढवला आणि शंकर महादेवांनी त्याला स्वतःचा आवाज दिला तेव्हा ते गाणं थेट तुमच्या मनापर्यंत जाऊन पोहोचलं. मी रोहितला अशी विनंती करेन की त्याच्यासाठी म्हणून ज्या काही खास इथे आलेल्या आहेत त्यांच्या मला कालपासून हे चिडवत आहे. बरं, नक्की सांगा कोण माझ्यासाठी आलंय. बरोबर चिडवतो. तुला मी याला त्यांनी मला काल शीतल असं म्हणाली की आज रोहितला बघायला खूप मुली येतील. मी म्हटलं मुलींपेक्षा मुलींच्या आया जास्त येतील. तर तो म्हणाला असं का? मी म्हटलं नाही नाही, जावई कसा असावा कसा नाही ते त्यांच्या मनात सुरू होऊन जात. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी मी एक शो करतोय ऑलरेडी तुमचं आमचं जमलं, तिकडे तुम्हाला नक्की कळेल जावई कसा असायला पाहिजे, माझ्यासारखा नक्कीच असायला पाहिजे. मग आता मनावरच बोल. सावरते वावरते लढते अडखळते कापडते
कधी मोहक्षाचारी क्षण मन हे वेळे झुरते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून गुज पावसाचे का होते बेभान कसे गहरते गुज पावसाचे का होते बेभान कसे गहरते तुमच्या सगळ्यांचा आवाज हा म्युझिशियन्सपेक्षा जास्त आला वाटतो. क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.